सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनलमध्ये. लीळाचरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं बाईसांनी उपाध्यांना किती वेळा बाजारहाटामध्ये पाठवलं, परंतु उपाध्य कंटाळले नाही. आणि मागच्या लीळाचरित्रातील सत्राचा हाच प्रश्न होता की उपाध्याकडे कोणकोणते गुण होते किंवा तुम्हाला उपाध्य कसे वाटले, त्यांच्यामध्ये चांगलं काय वाटलं. तर ह्या प्रश्नाची उत्तरं ज्या सद्भक्तांनी दिलेले आहेत त्या सद्भक्तांची नावे आपण या सत्राच्या शेवटी जाणून घेणारच आहोत. त्यानंतर नागदेव भटांना वेदुदान दिला पदकर नागदेव भटांना आणि पारधी निरूपणे असे तीन लीळा आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलेले आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत बाईसा भक्तजनांवर का कोपल्या आणि मग स्वामी का म्हटले की आता बाईसाचा देव व्हावं लागणार आपल्याला, म्हणजे स्वामींना. तर हे या चरित्रामध्ये या सत्रामध्ये तुम्हाला समजणार आहे. आज तुम्हाला 3 ते 4 लीळा ऐकायला मिळणार आहेत. शंकरेश्वराच्या ठिकाणी स्वामींनी बोन्याचं कथन केलं. ऋतुपे एक असं फळ आहे जे फळ 12 महिने असते आणि जसा ऋतू बदलला तसा त्या फळाचा रंग बदलत असतो, अशा या फळाविषयी स्वामींनी बोललेलं आहे ऋतुपे कथन. तर तेही लीळा आपण बघणार आहोत. आणि माणिकेश्वरी पेखणे चोरी नेणे, जे पेखणं असते तेच माणिकेश्वराच्या ठिकाणी चोरीला गेलं, असे हे लीळा आजच्या सत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. परंतु हे 2-3 लीळा ज्या आहेत ते फारच छोटे आहेत, त्यामुळे आपल्याला एक 5वी पण लीळा घ्यावी लागणार आहे. चांगदेव भटांना स्वामींनी स्मरण विधान कसं निरूपण केलं, कारण जे चांगदेव भटाच्या गावचे माणसं होते ते म्हणतात की याची आई बरेच दिवसापासून खंती करत आहेत, तिच्या मनामध्ये उदासीनता आलेली आहे की माझं लेकरू माझ्याजवळ नाही, स्वामींपाशीच आहे. कारण तुम्ही बघा, स्वामी पैठणहून निघालेले आहेत रुद्धपूरला, रुद्धपूरहून परत आलेले आहेत वेरूळला, वेरूळला येऊन बरेच दिवस झालेले आहेत. हे चांगदेव भट्ट नावाचं लेकरू स्वामींकडेच आहे, मग त्यांच्या आईला काळजी वाटणार की नाही? वाटणार काळजी. आणि म्हणून त्याच्या आईला कशी उदासीनता वाटत आहे, करमत नाही लेकरू जवळ नाही म्हणून. आणि म्हणून त्याच्या गावचे जे महाजन होते ते स्वामींना विनंती करतात की खूप दिवस झालं चांगदेव भट्ट तुमच्याकडे आहे, तर मग त्यांना घरी जाऊ द्या. तर त्यावर स्वामी त्यांना काय निरूपण करतात, स्मरणविधी कसा निरूपण करतात, हे सर्व बघा. लहान मुलाला, चांगदेव भट्ट हे लहान मुलगा आहे, तर त्या लहान मुलाला स्वामींनी स्मरणविधी सांगितला. ही लीळा खूपच अत्यंत महत्त्वाची होणार आहे, त्यामुळे पूर्ण हे सत्र शेवटपर्यंत ऐका की लेकराला स्वामींनी कसं स्मरणविधी सांगितला. तुम्हाला हा जो फोटो दिसतोय व्हिडिओमध्ये, ह्यामध्ये जे छोटंसं मूल दिसत आहे, लेकरू दिसत आहे, ते म्हणजे चांगदेव भट्ट. बघा किती छोटे दिसत आहेत चांगदेव भट्ट. तर जास्त उशीर न करता आजच्या या ज्ञान सत्राला आपण सुरुवात करूया. चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. नेहमीच्याप्रमाणे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या स्वामींच्या चरित्राला लाईक करा. आणि आजचं तुम्हाला लाईक टार्गेट देणार आहे मी, ते किमान 200 लाईक्सचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर लाईक बटन दाबा आणि या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुमचं टार्गेट पूर्ण होईल. आजचं हे तुम्हाला काम आहे. आणि कालच्या सत्रातील त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शेवटी मिळणारच आहेत. कोणी कोणी प्रश्नाची उत्तर व्यवस्थित दिलीत आणि त्यांचे नावही तुम्हाला माहिती होणार आहेत की उपाध्यांकडे कोणते गुण होते जे तुम्हाला आवडलेत. तर आजचं चरित्र आहे लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 211. बाईसाचिया देव होणे. स्वामी म्हणतात आता आपल्याला बाईसाचा देव व्हावं लागणार आहे, हे कशामुळे म्हणतात सविस्तर पुढे चरित्रामध्ये येणारच आहे. एक उदी दोपहाराचा पूजाव सुरू झाला, रोगण पहुड झाली, अनंतरे गोसावी विळीचा वेळी मढाची जगती अंतू भक्ती जनासी खेळू मांडिला. एके दिवशी दुपारचा पूजावसर झाला, आरोगण झाली, जेवण झालं आणि असं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी
मढाच्या जगती अंतू म्हणजे जे मढाची परकोटाची भिंत होती त्या भिंतीच्या आतमध्येच भक्तजनासोबत खेळ चालू केलेला आहे स्वामींनी. पाटाऊ पाग काळी धारी. पाटाऊ पाग म्हणजे रेशमी वस्त्राचा पागोटा स्वामींनी बांधलेला होता, त्याच्यावर काळ्या काळ्या धारी म्हणजे काळ्या काळ्या रेषेची डिझाईन होती. ते उभी घाटिया वेढिली आणि लहानी सिवणी खेळत होते. उभिया धाटिया वेढिली म्हणजे स्वामींनी काय केलं तर जे वस्त्र असते लांब असं त्या लांब वस्त्राची उभ्या मिऱ्या केल्या, घडी केली अशी एकदम आणि कमरेभोवती बांधून घेतली. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं जर चित्र पाहिलं असेल तुम्ही तर शिवाजी महाराजांच्या कमरेला पण एक अशी कपड्याची पट्टी असते बघा, एकदम कंबर पॅक राहावी म्हणून. ज्याप्रमाणे आपण बघतो हल्ली काय करतो, आपण हल्लीचे लोक काय करतात, बिमार पडतात म्हणजे कमरेला पहिले काही सपोर्ट बांधतच नाहीत आणि मग नंतर काहीतरी काम करताना काय होते त्यांना ते कंबर जे आहे ते कंबरमध्ये प्रॉब्लेम चालू होतात, कंबर दुखायला लागते. काही काम करत असू आपण, धावपळ करत असू, गडबड करत असू, त्यामध्ये कंबरेला हे जे शिवाजी महाराज बांधतात तुम्ही पाहिलं फोटोमध्ये त्याप्रमाणे कमरेला असणं आवश्यक आहे. शिवाजी महाराजांना काय गरज होती बांधायची, परंतु बांधत होते. ते एक जुन्या काळातील परंपरा होती. जे जुनं ते सोनं बोलतो ना आपण ते इथे आपल्याला लक्षात येते की जुने लोक जे करायचे त्याच्यामाग वैज्ञानिक कारण असायचंच. तर इथे काय तर कंबर जी असते धावपळ करण्यामध्ये कमरेला लचका बसू नये, कंबर एकदम फिट राहावी आणि म्हणून ते अशी आवडून पट्टी बांधायचे कपड्याची तयार करून जसे शिवाजी महाराज बांधायचे, तर तसे जिथं खेळ चालू होणार आहे आणि म्हणून चक्रधर स्वामींनी पण काय केलेलं आहे तर कमरेभोवती एक असा मस्त कपड्याचा पट्टा तयार केला आणि कंबर आवळून घेतलेली आहे म्हणजे कमरेला त्रास होऊ नये, हिसका खसका काही बसला तर कमरेमध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. हे आपले पूर्वीचे लोक प्रिकॉशन्स पहिलेच पाळायचे आणि आत्ताचे लोक बिमार पडल्यानंतर ट्रीटमेंट करतात. प्रिकॉशन्स पाळायची गरजच नाही आजकालच्या लोकांना. थंडीच्या दिवसामध्ये आईस्क्रीम खातील, थंडीच्या दिवसामध्ये लस्सी पितील, थंडीच्या दिवसामध्ये थम्सअप पितील, यांना प्रिकॉशन पाळायची आवश्यकता नाही कारण यांना डॉक्टरांचे घर भरायचे असतात. आत्ताचे आईवडीलच असे झालेले आहेत आत्ताच्या पिढीचे, स्वतःच आईस्क्रीम खातात, मग लेकरं का बरं ऐकतील त्यांच्या, लेकरं पण आईस्क्रीम खातात, मग लेकरांनाही सर्दी पडसं होणार आणि आई वडिलांना पण सर्दी, मग सर्वच दवाखान्यात भरती. तर आताचे लोक असे आहेत, आताची पिढी कशी आहे जे ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना मोठेपणा वाटतो, प्रिकॉशन नाही पाळा वाटत त्यांना. जसे शिवाजी महाराज प्रिकॉशन्स पाळायचे, तुम्ही बघा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार कमरेभोवती पट्टा बांधला की नाही. आताचे लोक डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टरांना सांगितलं की मग 2-3 हजाराचा ते कमरेचा पट्टा असतो आणि मग ते एवढा मोठा असा घेऊन ही येतात बाहेर मग सकाळी डॉक्टरने सांगितलं म्हणून, अगोदर छोटासा पट्टा बांधणार नाहीत. आपल्याला असे काही धावपळीचे काम करायचे असेल तर आपण आपल्या तब्येतीची शरीराची काळजी घेतलीच पाहिजे कारण हे शरीर संपत्ती जर आपण व्यवस्थित राखली तरच आपण पुढे चालून प्रपंचात काम होईलच समजा चांगलं, परंतु अध्यात्म जरी साधायचं असेल तर शरीर संपत्ती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून म्हणतात व्हेन वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, व्हेन हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट वेन कॅरेक्टर लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. जेव्हा पैसा आपला हरपतो काही हरपलं नाही असं समजा तुम्ही, पैसा कमवता येईल, शरीर संपत्ती सदृढ आहे न संपला विषय, पैसा कमवता येईल, पैसा गेला त्याची काळजी करत जाऊ नका. ज्यावेळेस प्रकृती ढासाळली तुमची, आरोग्य जर खराब झालं तर समजून घ्या आपलं काहीतरी हरवल्या गेलेलं आहे, आपलं काहीतरी हरपलं. परंतु ज्यावेळेस कॅरेक्टर लॉस्ट झालं तुमचं, ज्यावेळेस तुमचं चारित्र्य हरपलं, चारित्र्य नाश झालं, त्यावेळेस समजून घ्यायचं तुमचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे, तुम्ही सर्वस्व गमावून बसलेले आहात. त्यामुळं सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर त्याला सांभाळा, आरोग्य त्यालाही सांभाळा. धनसंपत्ती काही नाही, येत राहते जात राहते, पैसा एवढा महत्त्व ठेवत नाही कारण आपल्याला साध्य मोठं करायचं आहे, ईश्वराचं साध्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. या दृष्टिकोनातून पाहायला गेलं किंवा प्रापंचिक दृष्टिकोनातून जरी पाहायला गेलं तर धनसंपत्ती एवढी महत्त्वाची नाही जर तुमची शरीर संपत्ती चांगली असेल तर, कारण धनसंपत्ती कितीही घरात असेल शरीर संपत्ती चांगली नसेल आणि दवाखान्यात गेल्यानंतर एका टायमाला जर तुम्हाला 10 लाख रुपये खर्च करावे लागत असतील तर काय कामाची धनसंपत्ती, शरीर संपत्ती चांगली नाही, तुम्ही उपभोगच घेऊ शकत नाही त्या धनसंपत्तीचा फायदा काय झाला. त्यामुळे ही म्हण जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे स्वामींनी इथे खेळण्याच्या अगोदर आपल्या कमरेभोवती
चांगला एक कपड्याचा पट्टा तयार केला घडी करून आणि व्यवस्थित कंबर आवळून घेतलेली आहे. आणि लहानी शिवनी खेळत होते, म्हणजेच काय तर शिवना शिवनी, आपण शिवनापाणी बोलतो तर असा शिवनापाणीचा खेळ चालू होता. ए राते डवचिती उघडी श्रीमूर्ती ऐसिया बायसी विळचाचिया पूजावसराची आयती करीती. येरा डवचिती म्हणजे काय, बोटाने डव डिवचणे, याला डिवचायचं, या भक्ताला डिवचायचं, त्या भक्ताला भक्ताला डिवचायचं. आणि श्रीमूर्ती उघडी होती, कमरेच्या वरती जी असते श्रीमूर्ती त्याला उघडी बोलतात, म्हणजे अंगावर जर वस्त्र नसेल तर. देवीची म्हणती पुरे की जो बाबा, मग स्वामींच्या पूजावसराची तयारी बाईसांनी केलेली आहे आणि म्हणून स्वामींना बाईसा म्हणतात, बाबा आता पुरे करा. गोसावी उगेची नायकतिया भाका खेळत असती, स्वामी त्यांच्या शब्दाकडे नायकतिया भाका म्हणजे जणू काय ऐकलंच नाही असं समजून इकडे स्वामी खेळत राहायचे. तो पूजावसराशी उशिरू झाला, पूजावसराला उशीर झाला, आरोग्यनेशी उशिरू झाला, आता आरोग्यनेला उशीर, पूजावसराला उशीर झाला म्हणजे आरोग्यनेला उशीर होणारच. गोसावी खेळो आदरले, स्वामींचा खेळ चालू सुद्धा भक्तजनांसोबत. बाईसी वेळा दोन्ही म्हणितले, बाईसांनी दोन वेळा म्हटलं, बाबा खेळू पुरो दिजो, बाईसांनी शेवटी म्हटलं, बाबा आता खेळ बस झाला, पूजावसराशी उशिरू झाला, पूजावसराला खूप उशीर झालेला आहे. परी गोसावी खेळोची आदरिले मग बाईसे भक्तजनासी कोपिली. बाईसाचं स्वामी काय ऐकत नव्हते, बाईसा म्हणायच्या की बस झाला खेळ, परंतु स्वामी खेळतच असायचे. शेवटी बाईसा भक्तजनावर कोपतात, बाईसा रागवतात आणि भक्तजनांना म्हणतात, अरे बटिकुरेंनो आता खेळू पुरो दियाना, बाबासी उशिरू होतू असे, बस करा आता बाबांना उशीर होत आहे. मग सर्वज्ञ म्हणतले, पुरे गा आता बाईसे कोपत असती. स्वामी म्हणतात, बस करा बरं आता बाईसा कोपत आहेत, आता येथून या बाईसाच्या देवा होवावे लागेल, आता आम्हाला बाईसांचा देव व्हावं लागणार, आता खेळ बस केला पाहिजे. पट्टीशाळे ओलणीची वस्त्रे घेतली, पट्टीशाळेवर जे काही वस्त्र होती ती घेतली, बहिरवासू होता तो घेतला, जो स्वामींचा बहिरवास होता तोही घेतला. वेढीला फुटा प्रावरण केला. गोसावी ओट्यावर आसनी बैसले, सर्वज्ञ म्हणितले, बाई आता तुमच्या देवा होवावे, आता आम्ही तुमचे देव झालेलो आहोत, आता तुम्ही पूजा करा. मग बाईसी पूजा केली, बाईसांनी पूजा केली, धूपारती मंगळारती झाली. आरोगण झाली, गोसाव्यांशी पहुडू झाला, आरोगण झाली स्वामींना आणि गोसाव्यांना पहुड झाला. लीळाचरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 212. शंकरेश्वरी बोणे कथन, शंकरेश्वराच्या ठिकाणी स्वामींनी बोण्याविषयी कथन केलं. एकोदिशी गोसावियासी उदयाचा पूजा सुरू झाली, आनंतर विहरणासी शंकरेश्वराच्या लेण्यासी बिजे केले. स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर विहरणाला शंकरेश्वराच्या लेण्याकडे गेले. बाईसी पूसले, बाईसा विचारतात, बाबा ये लेण्याची येसना दारवठा कायसा. बाईसांनी विचारलं, या लेण्याचा असा दारवठा कसा आहे बरं. सर्वज्ञ म्हणतले, ये देवतेसी हस्तीवरी बोणे ये गांक. स्वामी म्हणतात, बाई या देवतेला बोणे जे आहे ते हत्तीवर यायचं आणि म्हणून एवढा दरवाजा केलेला आहे या देवतेच्या मंदिराचा. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 213. ऋतुपे कथन हे एक फळ आहे, त्याविषयी स्वामी कथन करतात. सारंग पंडित गोसावियाच्या दर्शनासी आले, तेही दोन्ही फळे गोसावियासी ओळखविली. स्वामींच्या दर्शनाला सारंग पंडित आले आणि सारंग पंडितांनी स्वामींच्या दर्शनाला दोन फळं आणलेली होती. स्वामी विचारतात, पांड्या हे कायसियाचे फळ गा, हे कशाचं फळ आहे बरं, या नाव काय गा, याचं नाव काय. जी याचे नाव नेणी जे, दर्शनाला फळ तर आणलं परंतु सारंग पंडित म्हणतात, याचं नाव आम्हाला माहिती नाही. मागा महादेव रायाच्या सभेशी आणली होती, मागे महादेव राजाच्या सभेला ही फळं आणली होती, परी तेथे याचे नाव नेणी जे, त्यांनाही या फळाचं नाव माहिती नाही. मग महादेव राय गदो भांडारी अशी दिधली. महादेव राजाच्या दरबारामध्ये गदो भांडारी जे गदोनायक होते ते भांडारी होते, कोषाध्यक्ष होते. मग महादेव राजाने हे फळ गदो भांडारीला दिलेले आहेत.
गदो भांडार यमज दी दिले, गदो भांडाऱ्यांनी मला दिलं, मी या गोस्वामी ओळगविले आणि मी स्वामींच्या ठिकाणी अर्पण केले हे फळ. मग सर्वज्ञ म्हणतील याचे नाव ऋतुपे गा. मग स्वामी म्हणतात या फळाचं नाव ऋतुपे आहे, म्हणजे हे फळ जे आहे ते 12 महिने झाडाला असते, उपलब्ध असते, एकामागून एक फळाचं बहार चालूच असतो. आणि जसा ऋतू बदलला तसं या फळाचा रंग बदलते, आणि म्हणून ऋतुपे असं बोललेलं आहे, ऋतूअनुसार रंग बदलते. पूर्वार्ध लीळा क्रमांक 214. माणिकेश्वरी पेखणे चोरी नेणे. माणिकेश्वराच्या ठिकाणी जे पेखणं होतं ते पेखणं चोरी नेलं कोणीतरी. एकुदी गोसावी माणिकेश्वरासी बीजे केले, चौकी आसन झाले, मग तैसेची विवरापासी बीजे केले. माणिकेश्वराच्या ठिकाणी स्वामी गेले, चौकामध्ये आसनस्थ झाले आणि तसे स्वामी विवराकडे गेले. सर्वज्ञ म्हणतील येथून गात वात पेखणे चोरी नेले विवर दाखविले. माणिकेश्वराच्या ठिकाणी एक जुन्या काळामध्ये स्वामीच्या काळामध्ये विवर होतं, नंतरही आतापर्यंत होतं, भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण ते विवर होतं, आणि नंतर मग काळांतराने ते विवर जे आहे ते सरकारने बंद केलं. कारण काय तर त्याच्यामध्ये माणूस गेल्यानंतर सापडत नाही म्हणून. म्हणजे सरकार असं होतं आपलं पूर्वीचं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये की हिंदूंचं काही असं फार गहन काही असं चांगली वस्तू असेल तर त्याच्याकडे नक्कीच हे सरकार दुर्लक्ष करायचं. तुम्हाला असं वाटत असेल हिंदू हिंदू बोलतो हे कशामुळं, तर आपला महानुभाव पंथ पण हिंदू धर्माअंतर्गतच येतो आणि म्हणून मी हिंदूंचा इथे उल्लेख करत असतो. कारण हिंदू पण श्रीकृष्ण महाराजांना मानतात, हिंदू पण गीता मानतात आणि महानुभाव पंत पण गीता मानतात, म्हणजे आपलं साजात्यता आहे, आपण सारखेच आहोत. फक्त फरक एवढा आहे आपण अनन्य भावे परमेश्वराची भक्ती करतो आणि हिंदू धर्मामध्ये 17 प्रकारच्या देवतेंची भक्ती करतात. अनन्य भाव कशाला म्हणतात हे त्यांना माहिती नाही. आपणही दत्तात्रेय महाराजांना मानतो, मार्गशीर्ष महिना पाळतो, अन्य संप्रदायामध्ये पण दत्तात्रेय महाराजांना मानतात आणि मार्गशीर्ष महिना पाळतात. तर इथे पूर्वीचं सरकार असं होतं की हिंदूंचं जे काही वैभवशाली इतिहास असेल ते वैभवशाली इतिहास दाबण्याचा प्रयत्न या पूर्वीच्या सरकारने केलेलाच आहे. आणि त्याचाच हा प्रकार आहे की स्वामींनी ज्या विवराचं कथन केलं ते विवर या हिंदू द्रोही सरकारने पूर्वीच्या पाळलेलं आहे, म्हणजेच बंद केलेलं आहे विवर. आतमध्ये जाणं नको, काहीच नको. हे जर अमेरिकेत असं विवर असतं एखादं ख्रिश्चन धर्माचं तर त्या अमेरिकेतल्या लोकांनी पोलीस पाठवली असते, असती मध्ये मिलिटरी पाठवली असती, सोबत कॅमेरे, सोबत मोठे मोठे टॉर्च, बॅटरी आणि सर्व त्याचं निदान केलं असतं की नेमकं काय आहे मध्ये. ज्याप्रमाणे स्वामींनी 18 किलोमीटरचा जो डोंगर पोखरला होता तो पूर्ण फिरून दाखवला, म्हणजे बघा तुम्ही आतमध्ये किती लेण्या असतील. तर हा सर्व इतिहास आपला दाबला गेलेला आहे हिंदूंचा. आणि हेच जर अमेरिका असती आणि ख्रिश्चन धर्माचं असतं तर त्या अमेरिकेच्या शासनाने सर्व सैन्यमध्ये घातलं असतं, सर्व व्यवस्थित लाईट फिटिंग केली असती, व्यवस्थित व्हेंटिलेशन केलं असतं त्या लेण्यांना आणि सर्व मोकळं केलं असतं की बघा हा आमचा पूर्वजांचा इतिहास आहे, आमचे पूर्वज असे कलाकार होते, आमच्या पूर्वजांमध्ये अशी अभियांत्रिकी होती, अशी कला होती. आताचे काय हे युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनियर निघतात आणि फेल होतात, कोणाला नोकरी मिळायला तयार नाही, परंतु आमचे पूर्वीचे इंजिनियर किती भारी होते. परंतु हा आपला उज्ज्वल इतिहास जो आहे तो लपवण्याचा प्रयत्न या हिंदूद्रोही मागच्या सरकारने केलेला आहे, जे स्वतंत्रोत्तर काळामध्ये जे काही सरकार तयार झालं. हिंदूंचे मंदिरं काय पाडण्यात आले त्यांच्यावर काही कोणी कारवाई केली नाही. आपल्या महानुभाव पंथाचा राजमड पाडल्या गेला, ज्या राजमडामध्ये श्री गोविंद प्रभू महाराज 65 वर्ष होते, ते आपली काशी, तीही काशी मुसलमानांनी पाडलेली आहे, म्हणजेच औरंगाने पाडलेली आहे आणि त्याच्यावर मस्जिद बांधली. आपण सर्व महानुभाव पंथीय झोपेत आहोत आणि फक्त आपण याच्यातच धन्यता मानतो. या रुद्धपुराची शान प्रभू तुझा राजमड म्हणून आपण गाणे म्हणत बसतो आणि भजन ऐकत बसतो, परंतु राजमड आपल्या ताब्यात नाही हे आपण विसरून गेलेलो आहोत, इतिहास आपण विसरून गेलेलो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे जो समाज आपला इतिहास विसरतो त्यांचा भूगोल नक्कीच बदलत असतो, आणि हे खरं ठरलेलं आहे. आपण आपला इतिहास विसरला, आपला भूगोल बदलून गेलेला आहे. भूगोल म्हणजे काय तर आपल्या भूभागावरचा जो
काशी नावाचा प्रदेश होता, म्हणजेच रुद्धपूर येथील राजमड तो आपल्या ताब्यात नाही. आपण इतिहास विसरून गेलो, आपला भूगोल बदलला, आपला जो राजमड होता तो आपल्या ताब्यात नाही. आता आपण जे महाद्वार आणि जो आवार आहे मागचा त्यालाच आपण राजमड म्हणून बसलेलो आहोत आणि त्यालाच आपण नमस्कार करत आहोत. किती खेदाची आणि शोकाची बाब आहे ही. तर हे पूर्वीच्या सरकारांमुळे सर्व घडलेलं आहे. मी काय कोणता राजकारणी नाही, फक्त जे काही घडलेली गोष्टी आहेत मी तुमच्यासमोर सादर केलेल्या आहेत. तर हे जे पेखणं होतं, गायन करणारे जे काही समुदाय होता लोकांचं, ते अख्खं समुदायाच चोरून नेला या माणिकेश्वराच्या गुफेच्या रस्त्याने, विवराच्या रस्त्याने. त्या चोरांना तो विवर माहीत होता, तर तुम्ही सांगा जर मिलिटरी आतमध्ये घुसली असती तर तो विवर कसा होता, कुठे निघाला, काय नाही, माहीत झालं नसतं का आपल्याला? एक असा उज्ज्वल इतिहास आपल्या समोर आला असता. परंतु जे पूर्वीचं सरकार होऊन गेलं, जे तुम्हाला माहितीच आहे कोणतं पूर्वीचं सरकार होतं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वातंत्र्य झाल्यानंतर कोणतं सरकार होतं 60-70 वर्षापर्यंत, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. त्या सरकारने ते विवर बुजवून टाकलं. काही स्वारस्य नाही ना, हिंदू धर्म काय घेणे देणं आहे त्या धर्माचं? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, शिक्षण मंत्री कोण होता आपला माहिती आहे का तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मग तुम्ही सांगा. असा जर शिक्षण मंत्री असेल तर खरंच त्या शिक्षण मंत्र्याने भारताची जी हिंदू धर्माची उज्ज्वल परंपरा असेल, विज्ञानाची परंपरा असेल, ते आपल्यापर्यंत पोहोचू दिली असेल का? त्या माणसाचं नाव तुम्ही जर गुगलवर सर्च केलं की 1947 साली कोण होता शिक्षण मंत्री, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा माणूस खरंच आपली हिंदूंची उज्ज्वल परंपरा समोर येऊ दिली का, त्याने येऊ दिली असती का? बरं, शिक्षण मंत्री तो होता, त्याच्या खाली जे हाताखाली शिक्षण मंडळ नेमल्या गेलं ते सर्व कम्युनिस्ट लोकांचं होतं. आणि कम्युनिस्ट लोक तुम्हाला तर माहिती आहे हिंदू धर्माविषयी काय त्यांच्या भावना असतात. तर अशा काही गोष्टी आहेत, तर ह्या सर्व आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आपला तो भूगोल बदललेला आहे, आपण इतिहास विसरलो. औरंगजेबाने येऊन तिथे ते मस्जिद पाडली रुद्धपूरची, आणि आपण आपला भूगोल बदलून टाकलेला आहे, इतिहास विसरून गेलो आपण. आपल्याला माहितीच नाही कोणं मस्जिद पाडली, आपल्याला कोणं मंदिर पाडलं, राजमडाचं म्हणजे नरसिंहाचं मंदिर होतं तिथे श्रीप्रभू महाराज राहायचे, ते पाडलं आणि मस्जिद बांधली, हे सर्व आपण विसरून गेलेलो आहोत. आपण राजमड म्हणतो आणि नमस्कार करून येतो, आपल्याला माहितीच नाही राजमड कोणता होता आणि तिथं आता सध्या काय आहे ते. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 215. चांगदेव भटा स्मरण विधान कथन. चांगदेव भटांना स्मरणाचं विधान कथन केलं स्वामींनी. परमेश्वर पुरुणी आल्या चांगदेव भट गावा गेले नाही ती. पैठणवरून चांगदेव भट्ट परमेश्वरपूरला गेले, परमेश्वरपूरून येळापूरला म्हणजे वेरूळला आले, तरी पण अजून चांगदेव भट्ट घरी आईकडे गेलेले नाहीत. मग महाजनी गोसाव्या ते विनविले. महाजन स्वामींना विनंती करतात, जी जी चांगोसी बहुत दिस झाले, चांगदेव भटाला खूप दिवस झालेत, याची माता खंती करीत असे जी. यांची जी माता आहे ती खूप खंती करत आहे. याची माता खंती करीत असे जी सर्वज्ञ म्हणतले बटिका जा. आईला वाटते लेकरू आपल्याजवळ राहिलं पाहिजे, उदासीनता भरली होती आईच्या मनामध्ये, आणि म्हणून स्वामी म्हणतात बटिका तुम्ही जा भेटून या, आईला भेटून या. हो काजी, चांगदेव भट्ट म्हणतात ठीक आहे. मग चांगदेव भट्ट गावा निघाले, गोसावी बोळवीत निघाले. बघा ते लेकरू गावाकडे निघालं तर स्वामी त्यांच्यासोबत बोळवीत निघालेले आहेत, किती अधिकाराचं ते लेकरू असेल. गोसावी बोळवीत निघाले. गोसावी चांगदेव भटाच्या खांद्यावर श्रीकरू घातला. स्वामींनी चांगदेव भटाच्या खांद्यावर श्रीकर घातलेला आहे. मग सर्वज्ञ म्हणितले खांद्यावर श्रीकर घातलेला आहे. ते लेकरू किती छोटं आहे, या फोटोमध्ये जे लेकरू दिसत आहे तेच लेकरू म्हणजे चांगदेव भट्ट. येथोनी तुम्ही श्रीप्रभूच्या ठाया गेले ती, या सवे श्रीप्रभूची ठावणी, या सवे सांगा ते आले ती. स्वामी म्हणतात बटिका तुम्ही आमच्यासोबत श्रीप्रभू बाबांच्या ठाई गेले, तुम्ही म्हणजे रुद्धपूरला आले, श्रीप्रभू महाराजांपासून पुन्हा आमच्यासोबत आले वापस इथे. आता गावा जात असा तरी तुम्ही या ते आठवाल. आता तुम्ही घरी जाणार तर तुम्ही आमचं स्मरण कराल का, आमची आठवण कराल का? तर चांगदेव भट्टी म्हणतील तरी काही जी. चांगदेव भट्ट म्हणतात हे काय आता सांगायचं आहे का? बरं, आता हे काय सांगायची गोष्ट झाली का? तरी काही जी याचा अर्थ असा होतो की आता हे काय सांगायचं झालं का, आम्ही नक्कीच तुमचं स्मरण करणार. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात बटिका या ते आठवी जे हो. बटिकाला स्वामी सांगतात चांगदेव भटाला की याचं म्हणजे आमचं तुम्ही स्मरण करा. 10-20 वेळा तरी आठवी जे हो. 10-20 वेळा तरी आमची आठवण केली पाहिजे तुम्ही. 10-20 वेळा नाही तरी 7-5 वेळा आठवी जे हो. 10-20 वेळा आठवण करता नाही आली आमची,
तर सात पाच वेळ तरी आठवा. सात पाच वेळ नाही तरी दोन्ही चारी वेळी तरी आठवी, जे कमीत कमी दोन चार वेळी तरी आठवा. जर सात पाच वेळ आठवण झाली नाही आमची तरी दोन्ही चारी वेळ नाही तरी एक दोन्ही वेळी तरी आठवी जे. स्वामी म्हणतात दोन चार वेळ जरी आठवण माझी नाही आली, तुम्हाला आठवण करता नाही आली, तुम्ही आठवण केली नाही, तरी एक दोन्ही वेळी तरी आठवी जे. म्हणजे एक आणि दोन तीन, म्हणजेच किमान त्रिकाळा पूजावसर जो आहे तो स्वामींचा आपण आठवला पाहिजे. सकाळचा पूजावसर, दुपारचा पूजावसर, संध्याकाळचा पूजावसर कसा होत होता स्वामींना याचं स्मरण आपण केलं पाहिजे. परी विंझू दिवस जाओ नी दिजे, परंतु वांझ दिवस गेला नाही पाहिजे. या दिवसामधून काहीतरी, या दिवसाच्या उदरातून काहीतरी पुण्य निर्माण केलं पाहिजे, आपण पुण्य निर्मिती झाली पाहिजे. वांझ दिवस जाऊ देऊ नये. सर्वज्ञ म्हणितले पशु असे तो आडी दरडी चरे. स्वामींनी मग पशुचा दृष्टांत सांगितला की एक पशु आहे तो आडी दरडी कुठेही चरतो, पोट भरते, आणि मग एकी ठाई बैसोनी रोवंत करी. मग एका ठिकाणी बसून हा पशु रोवंत करत बसतो. तेने त्याचे सप्त धातू निवती, त्याचे सप्त धातू निवतात. तुष्टी पुष्टी होय बळ होय, आणि मग तुष्टी होते, पुष्टी होते, बळ येते त्या पशुच्या ठिकाणी. आणि म्हणून देवाचं स्मरण केलं पाहिजे, आपल्याही ठिकाणी तुष्टी पुष्टी येणार. सर्वज्ञ म्हणितले बटिका भिंगुरटी असते. सप्त धातू निवतात, पशुच्या पण सप्त धातू महत्वाच्या असतात, त्याप्रमाणे माणसाच्या पण सप्त धातू महत्वाच्या असतात. आणि त्यामध्ये सप्त धातूंमध्ये जी सातवी धातू आहे, सर्वात महत्वाची, शेवटची धातू जी आहे ती सर्वात महत्वाची असते. आणि ती धातू शरीरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच धातूमुळे तुष्टी आणि पुष्टी या शरीरामध्ये होते, आणि म्हणून ती धातू आपल्या शरीरात असणं आवश्यक आहे असं इथं सांगतात स्वामी. पशुला जर ती धातू तुष्टी पुष्टी देते तर माणसाला का देणार नाही. यावर स्वामी म्हणतात भिंगुरटी असे ते कटकी, भिंगुरटी असे ते किटकी येते पाहे. ती भिंगुरटी किटकीला पाहते, घरी काटा रोवी, आणि घरामध्ये टाकते आणि तिला दंश करते. मग नेऊनी आपल्या घरांतू घाली, शेतामध्येच तिला दंश करते आणि नेऊन घरामध्ये टाकते. इथं घरी नाही, धरी शब्द आहे, झेरॉक्स प्रत असल्यामुळे ते घच ध दिसत आहे, आणि म्हणून तुम्हाला मी धरी म्हटलेलं आहे. तर ते किटकी काय करते, भिंगुरटी काय करते, बटिका भिंगुरटी असे ते किटकी येते पाहे धरी. घरी नाही, धरी आहे. तर ते भिंगुरटी किटकीला धरते, त्याच्यामध्ये काटा रोवते, दंश करते, आणि मग नेऊन आपल्या घरामध्ये टाकते. दार लिंपोणी जाय, दार बजवून टाकते त्या घराचं. मातीचं घर केलेलं असते भिंगुरटीने छोटंसं, त्याच्यामध्ये त्या किटकीला टाकलं, दंश केला, आणि मग निघून जाते. येऊनी मागवते माते खायला म्हणून भेणे तीची चिंती. आणि मग ती किटकी जी आहे ती चिंता करते की अरे ती भिंगुरटी पुन्हा येईल, मला दंश करेल, म्हणून तिचंच ध्यान करत बसते. चिंतित चिंतिता ती येसी ही पाख निघती. आणि मग असं चिंतन करत बसते की त्या मधल्या किटकीला पण पंख फुटतात. तीही ती सरीखीची होय, आणि ती भिंगुरटी जशी होती तशीच ती आतमधली किटकी पण होते. तैसे ईश्वराच्या वियोगात ईश्वराचे चिंतित चिंतिता ईश्वरासारिखा होय. स्वामीच्या बटिकाला म्हणजे चांगदेव भटाला सांगतात की तुम्ही जर ईश्वराचं चिंतन करत राहिलात तर एके दिवशी तुम्ही चिंतन करून 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 ईश्वरासारखे नक्कीच होऊन जाल. आणि म्हणून इथे भिंगुरटीचा दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणून आपण परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. आपण ज्याचं जसं ध्यान केलं तसंच आपण होत असतो. ज्याचं आपण जास्त स्मरण केलं तसे गुण आपल्यामध्ये येत असतात, हे लक्षात ठेवा. आपण जसं स्मरण केलं ज्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीशी आपल्याला जवळीक करावीशी वाटते, त्या व्यक्तीची जवळीक केल्यानंतर तसे गुण आपल्या ठिकाणी येतात. आपण जर परमेश्वराच्या गुणाचं गुणानुमोदन केलं, परमेश्वराच्या गुणाचं स्मरण केलं, तर आपल्या ठिकाणीही पण परमेश्वरासारखे गुण येतील, आणि आपण एके दिवशी ईश्वर प्राप्तीला नक्कीच जाऊ. त्यामुळे स्वामींनी हे जे बटिकाला लहान लेकराला स्मरणाचं विधान सांगितलेलं आहे, ते विधान आपणही आचरणात आणलं पाहिजे. किमान आहे हे, किमान तेवढं तरी आपण केलं पाहिजे. लहान लेकराच्या प्रमाणे तरी देवधर्म केला पाहिजे. इथे आपल्याला या लिळेतून हे ऐकायला आणि समजायला मिळते, त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. तर हे चरित्राचं सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, आणि जे आपलं 200 लाईक्सचं टार्गेट आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. नवीन दर्शक कोणी असतील त्यांना असे स्वामींचे चरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल तुमच्यासाठी आहे. दररोज या चॅनलवर नवनवीन स्वामींचे चरित्र येत असतात. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. परंतु त्या अगोदर आपण कालच्या सत्रातील प्रश्नाचे उत्तर पाहून घेणार आहोत.
कालच्या सत्रातील चरित्राचा प्रश्न होता, काल तर लीळा चरित्राचं सत्र झालं नाही, परवाच्या दिवशीच्या लीळा चरित्राच्या सत्रातील प्रश्न आहे, उपाध्यांकडे कोणता गुण होता? उत्तर आहे, उपाध्यांकडे आज्ञापालन करण्याचा गुण होता, सहनशीलता होती. किती वेळा ही बाईसांनी काम सांगितलं तरी त्यांनी सहन केलं, ऐकलं आणि त्यांच्या मनामध्ये परमेश्वराचं सेवादास्य करावं हाही एक गुण होता. त्यांना असं वाटायचं की हे बाईसा काम सांगत आहेत मला, हे स्वामींचंच काम आहे, म्हणून ते कधीही रागवले नाही. ज्यांनी उत्तरे दिलेली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: दिगंबरजी नेमाडे, पटाईत मावशी, ई श्री पुरुषोत्तम मुनीजी महानुभाव, रामकृष्णजी नेमाडे, बाळासाहेबजी जगताप, धुराजी शेकूकर, रंजनाताई पटेल, शुभांगीताई खामणीकर, सुप्रियाताई कदम, सविताताई चौखंडे आणि आर्यनजी खिल्लारी, या सर्वांनी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत. सर्वांचं खूप 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 अभिनंदन, तुम्ही एवढं लक्ष देऊन चरित्र ऐकत आहात. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये, तोपर्यंत दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण. दंडवत हो.